आणि ही जी तुम्ही ब्युटी समोर बघताय, नारळाची झाडं, एवढे सुंदर रस्ते, आजूबाजूची हिरवळ, ती म्हणजे यार ती अनुभवण्याची गोष्ट आहे, ती ना की बघण्याची. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि गुड मॉर्निंग गोकर्णमधून. तर गोकर्णला पोहोचलो आपण काल रात्री, आणि जो काही सीन होता तो मी लास्ट व्हिडिओमध्ये पाहिला. तर आजच्या या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि आपुलकीचा प्रश्न आपल्याला आपल्या रायडर्सला विचारायचा, तो म्हणजे रायडर्स झोप झाली का? हो झालीच पाहिजे, कारण झाली. हां, कारण लॉंग राईड वेळेस झोप सगळ्यात महत्त्वाची असते, आणि आम्हाला रात्री मिळाली प्रॉपर अशी झोप. ऑल डन, निघूया. तर 9:30 झालेत आत्ता, आणि आम्ही थोडं जास्तच वेळ झोपलो, कारण काल पूर्ण डे राईड करून थकलो होतो, त्यामुळे बॉडीला प्रॉपर अशी रेस्ट आम्हाला द्यायची होती. तर आम्ही निघालो आता नाश्ता करायला. नाश्ता करू, प्रॉपर प्लॅन करू, आणि त्यानंतर गोकर्ण एक्सप्लोअर करायला निघू. तर आपल्या या एक मॅडम होत्या, त्यांची ही रूम. मॅडम, झाली झोप तुमची? कसं वाटतंय? छान वाटतं, छान फ्रेश, भारी. टी शर्ट पण बीच वाईब देत आहेत एकदम तुमच्या. तर ॲक्च्युली मी प्लॅन करूनच आलो होतो मुंबईवरून, बट तो कसा मी इकडचा तिकडचा डेटा उचलून प्लॅन केला होता, बट आता आपण लोकली आलो आहे ना, तर लोकली लोकांना विचारून प्रॉपर असा एक प्लॅन करू. तर गोकर्णमध्ये आपण 2 दिवस असणार आहोत, तर 2 दिवसाचा एक प्रॉपर प्लॅन करू, कसं काय, कुठे काय, किती काय, आणि त्यानंतर गोकर्ण एक्सप्लोअर करू. बट त्याआधी लागली भूक, तर थोडीसा नाश्ता आणि पोटपूजा करू, आणि त्यानंतर खरं तर डोकं चालेल की पुढे आपल्याला काय करायचं आहे. तर आलो होतो सकाळी नाश्ता करायला, बट मला खायची होती इडली. कर्नाटकला आलो आहे, इडली वडा वगैरे मला खायचा होता, बट इथे आलो, उपमा मला मिळाला आणि यांना पुरी भाजी. कशी आहे? मस्त आहे, खूप मस्त आहे. आणि हे नारळाची चटणी एवढी पांढरी शुभ्र आहे, ॲक्च्युली म्हणजे दह्याला टप देऊ शकते. नाश्ता वगैरे केला आम्ही आणि बाहेर फिरायला निघतच होतो, त्याच्या आधी तुम्हाला रूम टूर देतो, कारण आम्ही आता सगळी तयारी करत होतो. हे छान असं आमचं कॉटेज आहे, आणि या कॉटेज मध्ये आतमधला लुक तुम्हाला द्यायचा असला तर हा सगळा पसार आमचा इथे पडलाय. हा माणूस काय काय कॅरी करू शकतो, तर पाणी गरम करण्यासाठी हीटर सुद्धा कॅरी केलाय सोबत. तर बेसिकली एवढं असं कॉटेज आहे आमचं, आणि इकडे सर्व वॉशरूम वगैरे पण खूप मोठा आहे, रूम पण एकदम स्पेशियस आहे. आणि काय नाही, आता आपली सगळी तयारी झाली आहे. अविनाश भाऊ, तयारी करून बाहेर यायलायस म्हणजे निघूयात आपण. असे बाजूला आणि बरेच कॉटेजेस आहेत, तर आपलं तर काम झालेलं आहे. आणि हा पूर्ण मेडिकल किट कॅरी केलेला आहे त्यात. ऑल डन, चला हे मेडिकल किट आहे, काय तुला लागलं तर घे आणि लवकर बाहेर ये. ओके, तर आता 11 वाजले, आम्ही फ्रेश झालो, झोप मस्त घेतली, नाश्ता वगैरे केला, आणि आता इथून निघालो बाहेर फिरायला. तर 11:15 झाले. जी मी आयटनरी बनवलेली, तर ते मी जस्ट इकडून तिकडून काही गोष्टी उचललेल्या आणि जस्ट एक सेट केलेली. तर त्या प्लॅनिंगमध्ये आजची कोणतीच गोष्ट होत नाही, तर आम्ही तर लोकल लोकांचा गायडन्स घेतला आणि त्यांच्याकडून आजच्या दिवसाची एक आयटनरी बनवली, आणि तीच आपण आज फॉलो करणार आहे. तर त्यातले पहिलं म्हणजे आपण आत्ता निघालो एका फोर्टवरती. आय नो की हे टायमिंग खूप चुकीचं आहे किल्ल्यावरती जायला, कारण ऊन वगैरे बरंच लागणार आहे, बट आज एवढं दुसरं काय करण्यासारखं नाही आहे, कारण बीचेस वगैरे आहेत, ते सनसेट पॉईंटला तिकडे जायचं आमचा प्लॅन आहे. सो सध्या आपण निघालो आहे एका फोर्टवरती. तर कोणता फोर्ट आहे, काय फोर्ट आहे, तर तिकडे गेल्यावरती मी सांगतो तुम्हाला. तर 2 बाईक घेऊन चाललो आहे मी आता, दोन्ही बाईकवरती पिलेन असतील पाठी, आणि काय नाही, चला. गाइस, इकडचे रस्ते बघा, क्लीननेस बघा, आजूबाजूचा सिनेरियो बघा, एक नंबरवाली फिलिंग आहे, कारण अक्षरशः जरासुद्धा कंटाळा नाही येणार. काल आम्ही कंटाळलो ह्या एकाच गोष्टीमुळे की जो आम्ही बँगलोर हायवे सोडला आणि गोकर्णासाठी लागलो, तो महाभयंकर असा हायवे होता. पूर्ण आमच्या दिवसभरात जो ॲक्टिव्ह न्यूज होता राईड करायचा, जवळजवळ 500-600 किलोमीटर राईड केली त्या रस्त्यावरती, आणि जरासुद्धा कंटाळा आम्हाला आला नाही.
म्हणजे शेवटचे 125 किलोमीटर होते ना, त्यांनी अक्षरशः आम्हाला हैराण केलं आणि पूर्ण डाऊन केलं त्या 125 किलोमीटरने. बट काय नाही, दुसऱ्या दिवसाची सुरुवात मस्त अशी फ्रेश झाली. एका किल्ल्याने आपण ती सुरुवात करतोय. किल्ला बघणं आपल्या लिस्टमध्ये नेहमी टॉप ऑफ द लिस्ट असतं, त्यामुळे आजच्या दिवसाची सुरुवात ही आपण किल्ला बघून करणार आहे. हिस्ट्री वगैरे आपल्याला जास्त माहीत नाही, तिथे गेल्यावरती बघूया आपल्याला त्या किल्ल्याची काय हिस्ट्री बघायला मिळते काय. आणि ही जी तुम्ही ब्युटी समोर बघताय, नारळाची झाडं, एवढे सुंदर रस्ते, आजूबाजूची हिरवळ, ती म्हणजे यार ती अनुभवण्याची गोष्ट आहे ती, ना की बघण्याची. मिरजान फोर्ट का बर लेफ्ट आहे क्या? ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. ओके सर, ओके, थँक्यू सर. पाठी गाडी आहे का आपल्या? बघ सर, इस तरफ ना पीछे. ओके, प्रतीक्षाने गुगल मॅप लावलेला आहे आणि सर्वांना नॅव्हिगेट करते. गुगलने आपल्याला खूप चुकीचे डायरेक्शन दिले. जर असा जर डायरेक्टर आपल्या आयुष्यात असेल ना, तर आपल्या आयुष्याचे लागलीच म्हणून समजा. ओहो ओहो, अशी जरा हिरवळ वगैरे लय भारी वाटते. मेन रोड पासून थोडस आतमध्ये आल्यानंतर समोर सुंदर असा किल्ला आपल्या नजरेस पडतो. तर आपण आलो त्या मिरजान फोर्ट वरती आणि हा फोर्ट कोणी बांधला, काय बांधला, प्रॉपर अशी डिटेल कोणी खाली बोर्ड वरती सुद्धा नव्हती लिहिली. बट तिथे एक मेन्शन करण्यात आलं होतं की बिजापूरचा आदिलशाह सुलतान यांनी काहीतरी हा बांधला असावा. आणि हा पूर्णपणे जो फोर्ट आहे ना, हा पूर्णपणे जो किल्ला आहे ना, हा जवळजवळ 12 एकरमध्ये पूर्णपणे हा किल्ला पसरलेला आहे. आणि भुईकोट असल्यामुळे कटरेक वगैरे करायची गरज नाही, जमिनीवरतीच किल्ला आहे. तुम्ही इझिली येऊन हा किल्ला आरामात असं बघू शकता. तुम्ही जर गोकर्ण ट्रिप प्लॅन करताय आणि मिरजान फोर्ट सुद्धा तुमच्या लिस्टमध्ये, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे की हा किल्ला 8 ते 5:30 चालू असतो. मधला जो पिरियड आहे उन्हाचा, त्यामध्ये एवढं ऊन इथे लागतं की दुपारी बाहेर फिरणं हे अशक्यच होऊन जातं. त्यामुळे तुम्हाला 8 ते 9 किंवा 4 ते 5 हा किल्ला बघायचा आहे, नाहीतर तुम्हाला उन्हाचा खूप सारा त्रास होणार आहे इथे. सो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. हा किल्ला खूप मोठा आणि बघण्यासारखा आहे. जर तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळाला तर या किल्ल्याला तुम्ही आणखीन जवळून बघू शकता. आमच्यासोबत तेच झालं, आम्हाला गाईड नाही मिळाला, त्यामुळे आम्ही वरच्यावर बघून रिटर्न आलो. जर तुम्ही जाता या किल्ल्यावरती, तर तुम्ही तिथल्या लोकल लोकांना किंवा एखादा गाईड जर तुम्हाला मिळाला तर या किल्ल्याची माहिती त्याच्याकडून घ्या, कारण त्यानंतर किल्ल्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलून जातो. तर किल्ल्यावरून आलो आम्ही, जिथे थांबलो होतो तिथे त्या कॉटेजमध्ये, आणि मस्त बाहेर बसलो गप्पा मारत. आता गप्पा म्हणजे जेवलो वगैरे, आणि ऊन खूप जास्त होतं त्यामुळे आईस्क्रीम वगैरे घेतलं आता आपण खायला. सो माझं सीताफळ मला द्या. 40 रुपये वा. तुम्हाला वेणीला आणलाय अविनाश भाऊ. थँक्यू. तर कसा होता किल्ल्यावरचा एक्सपिरियन्स सगळ्यांचा? जाम भारी. बोल, तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. सगळे दिसतंय तुम्ही, तिकडे दिसतंय एक नंबर. मीन्स किल्ला खूप वेगळा होता आणि खूप गर्मी होती, पण किल्ल्याला बघायला खूप आवडलं, मस्त होता. सगळे म्हणतात की ऑक्टोबर नंतर सीझन चालू होतो, आम्ही सुद्धा ऑक्टोबरच्या फर्स्ट वीक मध्ये झालो. बट इथे उन्हाचं प्रमाण एवढं जास्त आहे ना की तुम्ही दुपारी बाहेर फिरू शकत नाही. तर आम्ही पहिला स्टॉप आमचा किल्ला होता, किल्ल्यावरती गेलो, किल्ल्यावरती फिरलो, आणि ऊन एवढं भयानक होतं की आम्ही डायरेक्ट आम्ही जिथे थांबलो तिथे आलो. सध्या थोडा वेळ आराम करून 4-4:30 थोडंसं ऊन कमी झाल्यानंतर मग बाहेर फिरू आम्ही बीचवरती वगैरे जायला, सनसेट पॉईंट वगैरे कव्हर करायला. सो जर तुम्ही गाईज कधी आला तिकडे, तर ट्राय करा की जो दुपारची वेळ आहे, उन्हाची वेळ आहे, तिथे प्लॅन करू नका. तिथे तुम्ही जिथे रूम घेतले तिथेच थांबा, कारण भयंकर असं ऊन तुम्हाला बाहेर लागेल. सो आता आईस्क्रीम घेतलं आहे मी, ते आईस्क्रीम संपवतो. स्पून, थँक्यू. एक 1.5 तासाच्या पावर नॅपनंतर आम्ही आमच्या आजच्या दिवसाच्या शेवटच्या पॉईंटकडे निघालो, आणि तो पॉईंट म्हणजे ओम बीच. इथे आम्हाला समुद्राच्या बाजूला बसून मस्त असा सनसेट बघायचा होता.
बीचवरती आलो तसा सनसेट बघायला मिळाला आम्हाला. आणि सनसेट बघितल्यानंतर बऱ्याच वेळा तिथे बसलो समुद्राच्या बाजूला. आणि आता वाजलेत 8, तर ओम बीचला जर तुम्ही आलात ना तर ओम बीचच्या जस्ट बाजूला म्हणजे ओम बीचवरतीच नमस्ते कॅफे करून आहे, तर तिथे व्हिजिट करायला विसरू नका. तर बऱ्याच लोकांचं ऐकून आम्ही खरं तर आलो इथे. सर जे आम्ही काही ऑर्डर करणार आहे, होप की ते त्या क्वालिटीचं असावं जेवढं आम्ही ऐकून इथपर्यंत आलो आहे. तर आपली सगळी ऑर्डर आलेले इथे आणि कधी मी खातो असं झालं, बट एकदा तुम्हाला सांगून देतो की नक्की कसं आणि काय काय आहे ते. गो हेड. सी फूड सलाड, व्हाईट सॉर्ट पास्ता विथ मशरूम, दिस इज सँडविच. क्या बात आहे, कॉम्प्लिमेंटरी त्यांनी दिलेले. सगळं दिसायला तर सगळं छान दिसतं, आता टेस्ट करून सांगूया की ते कसं आहे ते. ट्राय करतो तर खूप छान वाटतं खायला. हे थोडंसं यामध्ये आणखी थोडं स्पायसी फ्लेवर असतं तर अजून मस्त लागलं असतं. चीजी खूप जास्त वाटतं. व्हाईट सॉस आहे ना त्याच्यामुळे मे बी स्पायसी नसेल. नाही मी बोललो नाही, फर्स्ट टाइम कधी पण ट्राय करत नाही त्यामुळे. आणि सी फूड सलाड हे तर असतो ना. तू बोललं कधी मी नेहमी बोलतोय घासतोस काय घासतोस, त्यामुळे आवडतं कोणतरी फ्लेवर त्यांनी ॲड केला तो खरंच कमाल बसला. तर आपला फायनली पहिला दिवस संपला, 12 वाजले, दुसरा दिवस चालू झाला. पण आपला पहिला दिवसाचा जो व्लॉग होता तो एंड करायचा आपला राहिलेला. तर आपण नमस्ते कॅफेमध्ये होतो, तिथं खाल्लं वगैरे, आणि तिथून पुन्हा रिटर्न आपण आलो आहे आपल्या कॉटेजवरती. आणि एकंदरीत आजचा दिवस कसा होता? एकदम रिलॅक्सिंग होता. मीन्स असं काल म्हणजे काल आम्ही जे 700 किलोमीटर राईड करून जी बॉडीला स्ट्रेच केलं होतं त्या बॉडीला थोडंसं एक रिलीफ हवा होता, तो आज दिला आपण. हां, तो आजचा काय आपला प्लॅन होता सगळा, तर सगळं त्या प्लॅननुसार नाही झालं. काही गोष्टी त्यामधल्या राहिल्या. त्याचं कारण असं की भयानक अशी गर्मी होती की आम्ही बाहेर फिरूच शकलो नाही. बरोबर. त्यामुळे आजच्या ज्या काही जे काही पॉईंट होते ते जास्त आम्हाला काही कव्हर करता आले नाहीत. तर एक फोर्ट केला आपण, बीच केला, त्यानंतर एक दोन गोष्टी होत्या त्या आपल्या. स्वतः 12 वाजलेत, उद्या सकाळी 6 वाजता एक दोन मंदिरं आहेत. आता हा सीझन इथला चालू झाला त्यामुळे बराच क्राऊड आला इकडे. त्यामुळे उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग मंदिरात जायचा आमचा प्लॅन आहे. सो ते मंदिर असं आहे की तेच सगळं तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगतो. तर आपल्या भावांचं सुद्धा युट्यूब चॅनल आहे पुणेकर अविनाश. तर पुण्यातले लोक तुम्ही काय करताय जर पुणेकर अविनाश भाऊ तुम्हाला माहीत नसेल तर, जावा यांच्या चॅनलला चेक करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. हो. आणि काय नाही, आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो. तर काही कारणास्तव काय तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जर तुम्ही आतापर्यंत केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा, मला करा, अविनाश भाऊंना करा. सो गाईज भेटू पुन्हा लवकरच अशाच मुद्रा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. मुंगी ऍडजस्ट करतोय कारण सारखी नाही सटते.